या मंडळीनं थोडं सरकून घेतलं पाहिजे आता करा तुम्ही दोनदा सरपंच केलं तर तुला तिसऱ्यांदा फॉर्म भरायची काय गरज आहे का झाली ना जिरली ना गावाची तू बावळटपणा नुसतं एकटाच लावून धरतो म्हणजे मरायचे का बाकीचे का बाकी अक्कल नाही गावात कोणाला तू एकटाच पंडित आहे का काय बाकीचं गाव काय शान खातं का काय तू एकटा शान बावळटपणा दोनदा घेतलं ना बोखंडी तुला गावाने मग तिसऱ्यांदा काय दुसऱ्याला नकोच का छान बावळट नाही ते पार 75 झालं तरी एकदा इच्छा आहे काय नदीवर निघा आता काय इच्छा करते अरे उलट्या पोरांना बोलून घेऊन सांगितलं पाहिजे हे पोरं मी 10 सांभाळले आता तुम्ही सांभाळा मी तुमच्या मागे कधी नाही पोर तू हा फोटो लावतीन ग्रामपंचायतीत पण किडा एकदा हो द्या काल हो द्या गेला फॉर्म भराय पेनच टाकन आता लखवा जायला त्याच्या पेनच टाकन 6 अर्ज फाटले तू ग्राम सेवक म्हणला फॉर्म नका भाऊ फॉर्म संपले तर काय भरे एकदा इच्छा आहे का चौथ्या मजल्यावर ग्राम पंचायत असली तर तू जाशील गावर वय झालं विषय सोडून द्यावा काय मध्ये मारा आणि विशिष्ट वयामध्ये विशिष्ट गोष्ट शोभते नंतर तिचा पश्चाताप होतो हे जगात येणं का जगामध्ये खातंय मारा मिलिटरी वय पाहून कामान ठेवतो बुद्धी ठेवून पेमेंट देते जगाचा नंबर 1 खातंय 15 झाले भाऊ पीटी घे गावाचं पीटी देतात मिलिटरीला पिस्तूल जमा कर तू फट्या गोळ्या झाची ना एखादी तू सीमेवर नको गावात नको तू आता जाय गावात महाराज खरंय ते इथं 62 गुरुजी झालं भीतपूर शिकत होतो महाराष्ट्र पोर म्हणजे फळा इकडे ठेवायचं महाराज वय आणि खरं सांगतो महाराज तुम्ही नोकरीच्या वयाला कमी आत ठेवाल तेव्हा सगळ्यांना नोकऱ्या लागतील बंगला झालाय गाडी झाली पैसा तुझ्याकडे बॅलन्स झालाय दुसऱ्याला करू दे ना अरे मी थोडी ताकद आहे ठीक आहे अजून 2-3 वर्षानं मशीन टाकलं स्टॉप दे ना पेटा ठेवून दुसऱ्याला करू दे ना तुझ्या करी असतो तूच कर तू उता नाही पडला तरी रामकृष्ण उभा राहाय मग म्हणतो उता नका सोडून द्यायचं आणि एक वाक्य समजा कोणती गोष्ट त्या वेळेला शोभते तिची मजाशी